मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये आहे. आत्ताच सन्माननीय सदस्य अजय चौधरी साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता. आपला जो अधिकार आहे स्थगन नाकारायचा, पण अध्यक्ष महोदय एक गोष्ट आपण लक्षात घ्या, अधिवेशन चालू असताना जर एखादी काही घटना घडली आणि त्याच्यात एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं तर तशा पद्धतीनं स्थगन मांडायला आणि चर्चा करायला वेळ दिला जातो. परंतु मलाही कळतंय की सभागृहामध्ये कामकाज आज मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मागचे 2 वर्ष लागोपाठ करोनाचं सावट होतं त्याच्यामुळं अनेक मराठी सण हे आपल्याला उत्साहाने साजरे करता आले नाही. त्याच्यात गणेशोत्सव असेल, त्याच्यामध्ये नवरात्र असेल, किंवा त्याच्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम असेल, दहीहंडीचा उत्सव असेल. अध्यक्ष महोदय त्याचं कारण म्हणजे करोना सगळीकडे होता, परंतु आता करोना बऱ्याच अंशी कमी झालेला असल्यामुळं आता हे सगळे सण उत्साहाने साजरे केले जात आहेत. परंतु स्वतः एकनाथराव शिंदेंनी राज्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला जे कुणी दहीहंडी फोडण्याचं काम गोविंदा पथक करत असतात त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यातनं जर कुणाचं दुःखद निधन झालं तर त्यांना 10 लाख रुपयाचा विमा कबूल केलेलं होतं. सुरुवातीला लगेच त्यांना काही विमा देता येणार नाही म्हणून त्यांनी बहुतेक सरकारच्या वतीनं 10 लाख रुपये द्यायचा निर्णय घेतलेला होता. आणि ज्यांना अपंगत्व येईल, जे दिव्यांग होतील, त्यांना 5 लाख रुपये. अध्यक्ष महोदय, ह्याच विलेपार्ले इथल्या शिवशंभू पथकाचा संदेश दळवी नामक 23 वर्षाचा अवघा गोविंदाचे दहीहंडी उत्सवात जखमी होऊन 22/8/2022 त्याचं दुःखद निधन झालं. त्याचा अक्षरशः तो रिक्षा चालक होता, त्याचे वडील रिक्षा चालक आहे, आई घरकाम करते. एकंदरीत संदेशची घरची परिस्थिती मुख्यमंत्री महोदय अतिशय बेताची आहे आणि त्याच्यामुळं त्याला कार्यकर्त्यांनी कुपर हॉस्पिटलमध्ये नेलं. 7व्या स्तरावरून संदेश कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर अशा प्रकारची दुखापत झाली आणि त्याचा त्या निष्पाप गोविंदाचा मृत्यू झाला. तरी त्याला तातडीनं त्याच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयाची मदत, कारण आपण जाहीर केलेलं होतं विमा कवच आणि त्याची अंमलबजावणी यावर सभागृहामध्ये आपण चर्चा करू शकलो नव्हतो, कारण दुसऱ्याच दिवशी दहीहंडी होती आणि हा निर्णय झालेला असताना त्याच्यात आणखीन काही वेगळी चर्चा करून त्याला फाटे फोडायचे आम्हाला नव्हते. म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही हा स्थगन दिलेला होता. तरी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की संदेश दळवी ह्या 23 वर्षाच्या गोविंदाचं जे नानावटी रुग्णालयामध्ये दुःखद निधन झालं त्यांना तातडीनं त्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयाची मदत. तसंच जिथं जिथं जे गोविंदा महाराष्ट्रामध्ये जखमी झालेले असतील आणि आपण जे जाहीर केलेलं आहे त्या जखमींना देखील त्यांनी कुणाला भेटायचं काय करायचं तर आपण आदेश द्या की बाबा त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या की कुणी असं आलं आणि ते दहीहंडीच्या उत्सवामध्ये जखमी झालेले असतील तर त्या गोविंदांना देखील जो काही त्यांचा खर्च असेल औषध पाण्याचा आणि त्याची मदत असेल तर ती पण तातडीनं देण्याच्या करता राज्यातल्या सर्व भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांना किंवा आपल्याला जे योग्य वाटतं त्याबद्दलचा निर्णय आपण त्या ठिकाणी घ्यावा. याबद्दल शासनाचं काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे, ते कृपया शासनाने सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आणि अजय चौधरी यांनी देखील हा मुद्दा उपस्थित या ठिकाणी केला आहे की जे गोविंदा मृत्यूमुखी पडतील आणि जखमी जे होतील त्यांच्या साठी जे काही शासकीय जी मदत आपण जाहीर केली होती. अध्यक्ष महोदय, गोविंदा गेले 2 वर्ष आपण कोविडमुळे कुठलेही सण उत्सव साजरे करत नव्हतो आणि त्यामुळे यावेळेस सगळेच थोडंसं उत्साहामध्ये आपापले सगळे सण साजरे करत होते. पुढचेही गणपती नवरात्रोत्सव सगळे सण साजरे होतील. यामध्ये एकच आहे, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. संदेश दळवी या गोविंदाचा मृत्यू झालेला आहे. नानावटीमध्ये तो उपचार घेत होता. दादा, त्याला कुठलाही म्हणजे संपूर्ण खर्च जो आहे आपण मी आयुक्त चहल यांना सांगितल्यानंतर त्याला कुठलाही त्याच्या कुटुंबियांकडून एकही त्याला उपचाराचा खर्च करावा लागला नाही. परंतु
माझं मी तर चहल यांना सांगितलं होतं की जेवढे गोविंदा दुखापत ज्यांना झाली आहे त्यांचं मॉनिटर करा, एक नोडल ऑफिसर त्याला एक नेमा आणि त्यांना चांगली उत्तमात उत्तम ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, ते कुणाचाही जीव जाता कामा नये. मी वैयक्तिक स्वतः बोललो होतो आणि परंतु ठीक आहे, काही गोष्टी होतात ते त्याच्यामध्ये दुर्दैवाने या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, अपघाती मृत्यू. जर आपण जे विम्याचं कवच 10 लाखाचं आपण जाहीर केलं होतं, परंतु जी काही प्रक्रिया आता एवढ्या फास्ट वेगाने होऊ शकत नाही म्हणून त्यामध्ये आपण असा मार्ग काढला होता की शासनाच्या वतीने हे विम्याचं वगैरे हे प्रक्रिया सुरू राहील, परंतु असा अपघाती मृत्यू जर झाला तर त्याला 10 लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून शासनाकडून दिले जातील आणि 7.5 लाख रुपये जो गंभीर दुखापत होईल, 2 अवयव निकामी होतील त्याला 7.5 लाख रुपये आणि त्याचबरोबर एखादा फ्रॅक्चर झाला, हात निकामा झाला, पाय तर त्याला 5 लाख रुपये आपण जाहीर केले होते आणि यासाठी मुंबई महापालिकेने देखील 7 अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं होतं गोविंदांच्या काळजी घेण्यासाठी ट्रीटमेंट. मला डिटेल चहल स्वतः फोनवरून अपडेट देत होते. झालेली घटना दुर्दैवी आहे आणि याला याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये शासनाच्या वतीने. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा आपण निर्णय घेतलेला आहे, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना जिथे झाली आहे, दुखापत झाली आहे, त्यांना शासनाकडून मदत दिली जाईल. चला लिहून घ्या, लिहून घ्या. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 3 मार्च 2022 चे